आए दिन राजनेताओं द्वारा महापुरुषों पर टिप्पणी की जा रही है। इस मुद्दे को लेकर आए दिन विपक्ष द्वारा बीजेपी के नेताओं के विरोध में आंदोलन किए जा रहे हैं। इस संदर्भ में चंद्रशेखर बावनकुले ने अपनी प्रतिक्रिया साझा करते हुए कहा कि भारत जोड़ो यात्रा के दौरान राहुल गांधी ने कई बार स्वातंत्र वीर सावरकर के विरोध में भी टिप्पणी की है, लेकिन ये सभी विषयों पर रोक लगनी जरूरी है। खरतर छत्रपति शिवाजी महाराजांचा आदर्श प्रेरणा घेऊन आम्ही सर्व काम करणारे कार्यकर्ते आहोत। प्रसाद लाडला काय म्हणायचं होतं की कोकण ही कर्मभूमी आहे छत्रपती शिवरायाची। आता त्यांचा बोलण्यात थोडा त्या ठिकाणी थोडा बाजूला गेला। लोळाजींनी काय म्हटलं, लोळाजींनी म्हटलं की त्या घटनेचा संदर्भ घेऊन एकनाथ शिंदे एक मर्द मराठा बाहेर आला हुकुमशाहीच्या विरुद्ध, त्याच्यामुळे त्यांनी तुलना केली, नव्हती करायला पाहिजे, नव्हती करायला पाहिजे। तिसरं कोश्यारीजीच्या मागच्या 2 वर्षाच्या त्यांच्या 2.5 वर्षाच्या प्रवासामध्ये शिवनेरला पायी पायी गेल्या आहेत, या वयात चुकलं बोलतानी। खरं तर या विषयाला धरून त्याचा अधिकार आहे, मोर्चा काळाचा आंदोलनकराचा छत्रपती शिवरायांचा बद्दल तर कुणी जे वक्तव्य केलं त्याला सोडूच नये, म्हणजे याबद्दल तर आम्ही नाहीत आहोत। पण प्रश्न असा आहे की खरं तर तुम्ही त्या विषयाला घेऊन मग तुम्ही मला सांगा, राहुल गांधीजी भारत जोडो यात्रेमध्ये महाराष्ट्रामध्ये 20 वेळा अपमान केला वीर सावरकरांचा, आणि त्यावेळी आपले कर्मवीर आदित्य ठाकरे हे राहुल गांधीची गळा भेट घेत होते। स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यांनी जेलमध्ये आपलं आयुष्य घालवलं, या देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरता रात्रंदिवस आपलं आयुष्याचा बर्बाद केलं, आणि अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करताना राहुल गांधीजी महाराष्ट्राचे लोकनेते स्वयंभू लोकनेते गळाभेटी करत होते। खरं तर तेव्हा का नाही तुम्हाला आठवण आली? तुमच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये मी तुम्हाला 20 उदाहरण देतो यांनी महाराष्ट्राच्या महापुरुषाचे अपमान केले। मला त्यात जायचं नाही आहे, पण मला वाटतं एक 10 विषय खरं तर कुठेतरी त्या ठिकाणी पुढाकार घेऊन संपला पाहिजे। निश्चित महाराष्ट्राचं व्हिजन, महाराष्ट्राचा विकास बघितला पाहिजे, आणि देवेंद्रजी एकनाथजी जे या ठिकाणी महाराष्ट्राचा विकास करण्याकरता उत्कृष्टपणे काम करतात, काही विधायक सूचना मात्र विरोधी पक्षाने केल्या पाहिजे त्या मान्य आहेत, पण दिवसभर सकाळी उठून शिवाय शाप देणे आणि मला हे झालं, माझं ते झालं, माझं अमकं झालं, माझं ठमकं झालं, मला ते सामन्यामध्ये ते स्क्रिप्ट लिहून आणतात आणि मग ते वाचतात दिवसभर, मग तुम्ही दिवसभर चालवता, त्याच्यामध्ये आमची वाईट मागता, हे काही मला वाटतं उत्तर या ठिकाणी संजय राऊतचं प्रकरण थांबवलं पाहिजे।